वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूयाच्या ठळक बातम्या। आईला शिवीगाळ केल्याने नातवाचा आजोबांवर खुनी हल्ला। घोसरवाड तालुका शिरोळ येथे आईला शिवीगाळ करत असल्याच्या रागातून नातवाने आजोबांवर धारदार शस्त्राने खुनी हल्ला केला। या हल्ल्यात आजोबा बाबू उर्फ कासिम मम्मूलाल चाऊस वय 76 हे गंभीर जखमी झाले असून सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी नातू सूरज बादशाह बांदार वय 32, गिरीश राजू परीट वय 24 दोघे राहणार घोसरवाड, या दोघांना कुरुंदवाड पोलिसांनी अटक करून जयसिंगपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या हल्ल्यातील आणखी एक जण संशयित आरोपी फरारी असून त्याचा पोलीस शोध घेत असल्याचे समजते। घोसरवाड येथे घराजवळील गोट्याच्या झाडाजवळ मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास बाबू चाऊस हे बसले असताना संशयित आरोपी सूरज बांदार गिरीश परीट यांनी धारदार चाकू आणि दगडाने हल्ला करून जखमी केल्याचे जितेंद्र चाऊस यांनी कुरुंदवाड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा।